मैत्रीने दिले उदमांजराला जीवदान। पहाटेच्या सुमारास पाण्याच्या टाक्यात पडलेल्या उदमांजरास सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यास मैत्रीच्या रेस्क्यू टीमला यश आले असून त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले आहे। विठ्ठल गुजरी वार्डातील रहिवासी वामनराव रिंके यांचे राहते घरातील पाण्याच्या टाक्यात उदमांजर पडले असल्याची बाब सकाळी 6 वाजताच्या दरम्यान टाक्यातील पाण्याचा वापर करण्याकरिता गेलेल्या रिंके यांच्या पत्नीस लक्षात येताच मैत्र वन्यजीवन संरक्षण व संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महादेव शिवरकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन घटनास्थळी पाचारण करण्यात आले। क्षणाचाही विलंब न करता याची माहिती पवनी वनक्षेत्राच्या वनक्षेत्राधिकारी कोमल जाधव यांना माहिती देऊन मैत्रीची रेस्क्यू टीमने रिंके यांच्या घरी जाऊन टाक्यात पडलेला उदमांजरास पाण्यातून सुखरूप बाहेर काढले। पाण्याच्या टाक्यातून उदमांजरास बाहेर काढताच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून वनक्षेत्राधिकारी कोमल जाधव यांच्या निर्देशनानुसार बीट गार्ड एपी झंझाड वनमजूर अशोक बोरकर हंगामी मजूर चेतन राऊत यांचे समक्ष उमरेट पवनी कराडला अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या मलाई तलावाच्या परिसरात सुखरूप सोडण्यात आले। उदमांजराचा रेस्क्यू मैत्रचे अध्यक्ष महादेव शिवरकर उपाध्यक्ष संघरत्न धारगावे महेश मठिया उमेश दलाल यांनी केले। The bell icon on the YouTube app and never miss another update.